नमस्कार, हरिओम अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण बघायचं आहे ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा चॅप्टर बघायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे बघा. कन्स्ट्रक्शन ऑफ ए ट्रँगल सिमिलर टू ए गिव्हन ट्रँगल. टू कन्स्ट्रक्ट ए ट्रँगल सिमिलर टू द गिव्हन ट्रँगल बिअरिंग द गिव्हन रेशो विथ द साईड ऑफ द गिव्हन ट्रँगल व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंग अँड व्हेन वन व्हर्टेक्स इज ए कॉमन. आपल्याला या चॅप्टरमध्ये ट्रँगलच काढायचे आहेत, पण ते ट्रँगल काढण्याच्या वेगवेगळ्या मेथड दिलेल्या आहेत. त्याच्या आधी आपण नाईन्थ स्टँडर्डमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे की पॅरलल लाईन कशी कन्स्ट्रक्शन करायची, किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा कन्स्ट्रक्ट करायचा, ट्रँगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा, किंवा लाईन सेगमेंट इक्वल पार्टमध्ये कसं डिव्हाइड करायचं, किंवा आपण लाईन सेगमेंटला गिव्हन रेशोमध्ये डिवाइड करू शकतो, किंवा आपण कॉन्ग्रुएंट अँगल सुद्धा ड्रॉ करू शकतो. तर मी आधी आपण थोडी रिव्हिजन घेऊया. त्याच्यासाठी पहिला मी तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा हे सांगते. काय येईल बघा, आता आपण काय करूया बघा, आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा कन्स्ट्रक्ट करायचा हे बघूया लाईन सेगमेंटचा. क्वेश्चन आहे, ड्रॉ सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 4.2 सेंटीमीटर, कन्स्ट्रक्ट इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे बघा, ए बी जी सेगमेंट आहे ती ड्रॉ करूया. किती सांगितले, 4.2. स्केलवर मेजर घेऊन आपण काय करू शकतो, 4.2 नी इथं आपण आपला ए बी सेगमेंट काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. हा ए बी आहे, किती आहे तो बघा 4.2 आहे. तर याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी काय केलं जातं बघा, ए ह्या पॉईंटपासून काय करायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक आपण आर्क ड्रॉ करायचे आहे. सिमिलरली बी पासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करायचे आहे, अजून एक आर्क जॉईन आर्क ड्रॉ करायचे आहे. पुन्हा या दोन आर्कचं मेजरमेंट घ्यायचं, आणि या दोन आर्कचं मेजरमेंट घेऊन काय करायची, वरच्या साईडला एक आर्क ड्रॉ करायची, सेम मेजरमेंटनं खालच्या साईडला एक आर्क ड्रॉ करायची आहे. सिमिलरली इकडच्या साईडवरून सुद्धा आपण काय करायचे आहे, वरती एक आर्क ड्रॉ करायची आहे आणि खाली एक आर्क ड्रॉ करायची आहे. अशा दोन आर्क ड्रॉ करून झाल्यानंतर पुन्हा स्केलचं हेल्प घेऊन आपण काय करायचं आहे, ही सेगमेंट ड्रॉ करायची आहे. आणि यालाच काय म्हटलं जातं, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, टू कन्स्ट्रक्ट द बायसेक्टर ऑफ गिव्हन अँगल. आपल्याला एक अँगल दिलेला असणार आहे, आणि त्या अँगलला आपल्याला कसं बायसेक्ट करायचं हे आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन बघा, ड्रॉ अँगल ए बी सी इज इक्वल्स टू 115, कन्स्ट्रक्ट इट्स बायसेक्टर. ओके, पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे बघा, ए बी सी हा अँगल पहिला ड्रॉ करायला पाहिजे. ए बी सी अँगल ड्रॉ करण्यासाठी आपण पहिला इथं ए बी सी ड्रॉ करून घेऊया. 115 इकडे येईल, आपण जॉईन करून घेऊया. हा आहे आपला ए बी सी. या ए बी सीला आपल्याला बायसेक्ट करायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर सारखंच आपल्याला बायसेक्ट करावं लागेल. काय करायचं बघा, ए बी पासून काय करायचं, बी सी वर काय करायचं आहे, एक डिस्टन्स घेऊन आर्क जॉईन करायचे आहे, किंवा आर्क ड्रॉ करू शकता. सेम डिस्टन्सने आपण काय करू शकतो, इकडं बी एवर सुद्धा जॉईन करू शकतो. पुन्हा हे जे आहे हे मेजरमेंट आपण दोन आर्कमधलं मेजरमेंट कन्सिडर करायचं आहे. या आर्कवरून पहिल्या आर्कवरून पुन्हा इथं एक आपल्या इंटेरियरला अँगलचा एक आर्क ड्रॉ करून घ्यायची, सेम मेजरमेंटची या अँगल या आर्कवरून काय करायचे आहे, दुसरी आर्क ड्रॉ करायची आहे. आणि असं ड्रॉ केल्यानंतर हे जे पुन्हा आपण जॉईन झालेली इंटरसेक्ट झालेली जी आपल्या दोन आर्क आहे त्याच्यामधून काय करायचं आहे, एक सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. आणि तो सेगमेंट ड्रॉ करणार म्हणजेच काय आलेला आहे, आपला अँगल ए बी सी हा बायसेक्ट झालेला आहे. तो बायसेक्ट झाणार म्हणजेच काय होणार आहे बघा, दोन इक्वल पार्टमध्ये त्याचं डिवायडेशन होणार आहे. तर पहिला आपला आहे काय बघा, 115 आहे, हा 115 येतो, म्हणजेच इथं काय झालेलं आहे बघा, त्याचं इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण अँगल बायसेक्ट करू शकतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, टू कन्स्ट्रक्ट ए ट्रँगल हुज साईड्स आर गिव्हन. आता आपल्याला ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे ज्याच्या तीनही साईड्स आपल्याला दिलेल्या असणार आहेत. क्वेश्चन काय आहे बघा,
कंस्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी सच दैट ए बी इज इक्वल्स टू 4.2 सेंटीमीटर, बी सी इज इक्वल्स टू 5.3 सेंटीमीटर एंड ए सी इज इक्वल्स टू 3.7 सेंटीमीटर। तर आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे ए बी सी, याच्यामध्ये तिन्ही साइड्सची लेंथ दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला ट्रायंगल कंस्ट्रक्ट करायचा आहे। याच्यासाठी काय करायचं बघा, जो काही आपली लॉन्गर साइड आहे ती काय करायची बेस म्हणून घ्यायची। तर इथं लॉन्गर साइड काय आहे बघा 5.3 आहे, म्हणून आपण काय करायचं बेसला 5.3 स्केलवर मेजर करून इथं 5.3 चा खाली बी सी पहिला ड्रॉ करून घ्यायचा आहे। हा आपला येणार आहे बी सी, याचं मेजरमेंट आहे 5.3। आता काय करायचं, बी ए काय आहे बघा 4.2 आहे, म्हणजे बी पासून काय करायला पाहिजे आपल्याला इथं आपण कंपासमध्ये 4.2 मेजरमेंट घ्यायचं आहे, आणि 4.2 मेजरमेंट घेऊन काय करायचं आहे बघा, बी पासून जो आपला इथं आहे तो इथं वरती आर्क ड्रॉ करायची आहे। ही झाली 4.2 ची आर्क। सेम आपण इथं सी पासून ए किती आहे बघा 3.7 आहे, पुन्हा आपण स्केलवर 3.7 काय करायचं आहे घ्यायचं आहे मेजर, आणि 3.7 मेजर घेऊन आपण काय करायचं आहे पुन्हा सी ह्या पॉईंटपासून अजून एक आर्क ड्रॉ करायची आहे। सी या पासून एक आर्क ड्रॉ केली जाईल, पुन्हा ही आर्क ज्या आहेत त्या या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्या, तर ते इंटरसेक्ट झालेले पॉईंट काय करायचे आहेत आपण पुन्हा ड्रॉ करून घ्यायचे आहे, हे जॉईन करून घ्यायचं आहे। जॉईन केल्यानंतर हा जो पॉईंट येणार आहे तो आपला ए पॉईंट असणार आहे, आणि इथं आपण स्केल लिहू शकतो। बी सी आपला आहे 5.3 सेंटीमीटर, नेक्स्ट ए बी आपला आहे 4.2 सेंटीमीटर, आणि ए सी आपला आहे 3.7 सेंटीमीटर। काय केलेलं आहे बघा, जी काही आपली लॉन्गर साईड आहे ती आपण बेस म्हणून घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपण काय करायचं बाकीच्या साईडनं कंपासमध्ये बाकीच्या साईडचं डिस्टन्स घेऊन काय करू शकतो आपण आर्क ड्रॉ करू शकतो, आणि त्या जिथं इंटरसेक्ट होणार आहेत त्या पॉईंटला आपण ते दोन एंड पॉईंट जॉईन करून आपला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो। नेक्स्ट इज टू कन्स्ट्रक्ट ए लाईन पॅरलल टू ए गिव्हन लाईन अँड पासिंग थ्रू ए गिव्हन पॉईंट आउटसाइड द लाईन। आता आपल्याला एक लाईन कन्स्ट्रक्ट करायची आहे, म्हणजे पॅरलल लाईन त्या लाईनला कन्स्ट्रक्ट करायची आहे, ज्याच्या आउटसाईडला आपल्याला एक पॉईंट दिलेला असणार आहे, त्याच्यावरून आपल्याला दोन पॅरलल लाईन ड्रॉ करायच्या आहेत। क्वेश्चन इज ड्रॉ ए लाईन यल, टेक ए पॉईंट पी आउटसाईड इट, ड्रॉ ए लाईन यम पॅरलल टू यल पासिंग थ्रू पॉईंट पी। ओके, आता याच्यासाठी काय करायला पाहिजे, पहिला आपण काय करूया बघा, एल ही लाईन ड्रॉ करून घेऊया, किती पण याची मेजरची आपण काय करू शकतो एल ही लाईन ड्रॉ करू शकतो। या एल लाईनच्या काय सांगितलेलं आहे आपल्याला, आउटसाईडला एक पॉईंट दिलेला आहे, तर मी इथं काय करते आउटसाईडला इथं पी हा पॉईंट आहे असं कन्सिडर करते। तर तो पी हा पॉईंट आहे असं कन्सिडर केल्यानंतर आपण काय करायचं आहे, आपल्या एलवर एक पॉईंट मी इथं ए कन्सिडर करून काय करणार आहे, पी ए ही लाईन काय करणार आहे जॉईन करून घेणार आहे। याच्यामधून आपण काय करायचं आहे एक सेगमेंट ड्रॉ करून घ्यायचा आहे। आता सेगमेंट ड्रॉ केल्यानंतर काय करायचं आहे बघा, ए जवळ आपण काय करू शकतो किती पण मेजरचा आपण एक काय करायचं आहे स्मॉल अँगल ड्रॉ करायचा आहे। तर मी इथं हा अँगल ड्रॉ करते, हा जितक्या मेजरचा अँगल ड्रॉ केलेला आहे तितक्याच मेजरचा काय करायचा आहे पी पाशी काय करायचा आहे आपण अँगल ड्रॉ करायचा आहे। इथं मी पी जवळ सुद्धा काय केलेला आहे तितक्याच मेजरचा अँगल ड्रॉ केलेला आहे। तर पी जवळ अँगल मेजरचा अँगल ड्रॉ केल्यानंतर ही आर्क आपण कन्सिडर करायची आहे ए पासून ही आर्क, आणि पी पासून जिथं आपण इथं अँगल ड्रॉ केलेला आहे तिथून काय करायचे आहे आपण खालच्या बाजूला आपली आर्क ड्रॉ करायची आहे। ही आर्क ड्रॉ केल्यानंतर जिथं आपलं इंटरसेक्ट होणार आहे तो इंटरसेक्टिंग पॉईंट काय करायचा आहे या पीला आपण जॉईन करून घ्यायचा आहे, आणि ही काय असणार आहे आपली एम लाईन असणार आहे विच इज अ पॅरलल टू लाईन एल। ओके, काय केलेलं आहे बघा, पहिला आपण आपली ही एल लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, एल लाईन ड्रॉ केल्यानंतर आउटसाईडला एक पॉईंट पी घ्यायचा आहे, तो काय करायचा एलवर कोणताही एक पॉईंट कन्सिडर करून आपण ते ए पी काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचं आहे।
जॉईन करून घेतल्यानंतर कंपास मध्ये किती पण मेजरचा आपण ए भोवती अँगल ड्रॉ करायचा आहे. अँगल ड्रॉ केल्यानंतर सेम अँगल आपण पी या पॉइंटवर आपला कंपासचं टोक ठेवून पुन्हा अँगल ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर ही जी आर्क आहे त्याचं कंपासमध्ये मेजरमेंट घेऊन आपला जो हा वरच्या साईडचं इथं पीचं जे लाईनला जो इंटरसेक्ट झालेला अँगलची आर्क आहे तिथून खालच्या साईडला काय करायचे आहे आपण पुन्हा आर्क जॉईन करून घ्यायचे आहे. जिथं दोन आर्क इंटरसेक्ट होतील त्याच्यामधून लाईन ड्रॉ करायची आहे आणि हिअर इज एल एम पॅरलल टू एल. इथं आपली काय होणार आहे एम ही लाईन एल ह्या लाईनला पॅरलल झालेली आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टू डिवाइड ए गिव्हन लाईन सेगमेंट इनटू गिव्हन नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. ओके, लाईन सेगमेंट दिलेले असणार आहे आणि तिला आपल्याला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे. क्वेश्चन इज ड्रॉ सेगमेंट पी क्यू ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर डिवाइड इट इनटू 4 इक्वल पार्ट्स. ओके, पहिला आपल्याला काय करायला पाहिजे पी क्यू ड्रॉ करायला पाहिजे 5 सेंटीमीटरचा. स्केलवर मी काय करते इथं 5 सेंटीमीटरचा पी क्यू ड्रॉ करून घेते. हा आपला येणार आहे पी क्यू. तर आता हा पी क्यू ड्रॉ केल्यानंतर काय करायला पाहिजे बघा, तर इथं फर्स्टली आपण काय करायचं पी पासून आपण अंदाजे मेजर घेऊन काय करायचं आहे वरती एक अँगल ड्रॉ करायचा आहे, अक्यूट अँगल ड्रॉ करायचा आहे. सेम आपण काय करायचं आहे क्यू पासून मेजर घेऊन सुद्धा काय करायचं आहे एक अक्यूट अँगल ड्रॉ करायचा आहे. आता काय करायचं बघा, कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे थोडं आणि डिस्टन्स घेऊन काय करायचे आहेत आर्क्स ड्रॉ करायच्या आहेत. आपल्याला 4 आर्क सांगितलेले आहेत तर सेम डिस्टन्स ठेवायचं 1, त्या आर्कवरून दुसरी आर्क ड्रॉ करायची 2, त्याच आर्कवरून आपण तिसरी आर्क ड्रॉ करू आणि त्याच आर्कवरून आपण काय करायचे आहे चौथी आर्क ड्रॉ करायची आहे. ओके, सेम इथं क्यूच्या बाबतीत करायचं आहे. काय येईल बघा, क्यू पासून सुद्धा खाली मी काय करते पहिली आर्क ड्रॉ करते. नेक्स्ट पहिल्या आर्कवरून आपण दुसरी आर्क ड्रॉ करायची आहे, दुसऱ्या आर्कवरून तिसरी आर्क ड्रॉ करायची, तिसऱ्या आर्कवरून आपण काय करायचे आहे चौथी आर्क ड्रॉ करायची आहे. त्याला आपण नेमिंग करू शकतो, हा आला पी 1 पी 2 पी 3 अँड पी 4. ही आर्क येईल क्यू 1 क्यू 2 क्यू 3 क्यू 4. आणि आता आपण काय करायचं आहे आपल्या ज्या ह्या आर्क्स आहेत त्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. इथं काय येईल बघा, क्यू 4 इज जॉईन टू पी. ओके, क्यू 4 आणि पी जॉईन करायचा. नेक्स्ट क्यू 3 पी 1 जॉईन करायचा, क्यू 2 पी 2 जॉईन करायचा, नेक्स्ट क्यू 1 पी 3 जॉईन करायचं आणि क्यूने काय करायचं आहे आपला पी 4 जॉईन करायचा आहे. आणि असं ज्यावेळी येणार आहे त्यावेळी हे काय झालेले असणार आहेत आपले 4 इक्वल पार्ट्स या पी क्यू सेगमेंटचे झालेले असणार आहेत. काय करायचं आहे बघा, पहिला आपण पी क्यू आपल्याला दिलेल्या सेंटीमीटरचा लेंथची सेगमेंट ड्रॉ करून घ्यायची आहे. पी पासून वरती एक आपण अँगल ड्रॉ करायचा आहे, सेम क्यू पासून खालच्या साईडला अँगल ड्रॉ करायचा आणि कंपासच्या साह्यानं इक्वल मेजरनं ह्या अशा छोट्या छोट्या आर्क ड्रॉ करायच्या आहेत. सेम आपण क्यूला पण आपल्याला 4 इक्वल पार्ट सांगितलेत त्याच्यामुळे मी 4 आर्क ड्रॉ केलेले आहेत आणि त्या आर्क एकमेकींना जॉईन करायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण त्याचे इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन करू शकतो. नेक्स्ट इज टू कन्स्ट्रक्ट अँड अँगल कॉन्ग्रुएंट टू द गिव्हन अँगल. ओके, आपल्याला एक अँगल दिलेला असणार आहे आणि त्याला कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. क्वेश्चन इज कन्स्ट्रक्ट अँगल पी क्यू आर कॉन्ग्रुएंट टू गिव्हन अँगल एल एम एन. ओके, त्यांनी अँगलचं मेजरमेंट दिलेलं नाही, इथं आपण अंदाजेच अँगल ड्रॉ करूया. मी इथं पहिला एल एम एन अँगल ड्रॉ करून घेते, त्याच्यासाठी पहिला मी इथं एम एन ड्रॉ केलेले आहे. ही आहे आपली एम एन. आता मी एल एम एन हा अँगल काय करते 60 डिग्री घेते. ओके, इथं आपण 60 डिग्री घेऊन काय करूया एल एम एन हा अँगल ड्रॉ केलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्याशी रिलेटेड हा जो आहे तो 60 डिग्री आहे तर कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा आहे. पहिला आपल्याला काय करायला पाहिजे पी क्यू आर सांगितलेला आहे, खाली आपण बेस काढून घेऊया. काय येईल बघा,
क्यू आर हा बेस येईल क्यू आर. ओके, आता कसं करायचं आहे बघा, आपण एम पासून काय करायचं आहे, थोडंसं डिस्टन्स घेऊन थोडीशी आर्क मेजरमेंट घेऊन काय करायचे आहे, एक अँगल ड्रॉ करायचा आहे एम ह्या पॉईंटवरून. सेम अँगल आपण इथे क्यू या पॉईंटवरून काय करायचे आहे, ड्रॉ करून घ्यायचे आहे. ओके, आता हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आपण या दोन आर्कमधलं मेजर करून काय करायचं आहे, एक पुन्हा इथं चाप मारायचा आहे आणि त्याच मेजरचा आपण काय करायचं आहे, या आर्कवरून इथं सुद्धा आपण पुन्हा एक आर्क ड्रॉ करून घ्यायचे आहे. ती आर्क जिथे इंटरसेक्ट होणार आहे ते इंटरसेक्ट पॉइंट आणि इथे क्यू पासून आपण काय करायचे आहे, त्याच्यामधून एक सेगमेंट ड्रॉ करायची आणि ही सेगमेंट ड्रॉ केली इथं पॉइंट आला प्यू पी. हिअर अँगल एल एम एन इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी क्यू आर. ओके, आणि हा 60 आहे तर हा पण आपला अँगल काय असणार आहे बघा, 60 येणार आहे आणि तो 60 आलेला आहे म्हणजे पी क्यू आर सुद्धा काय आहे बघा, आपला इथं 60 डिग्री आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, दोन कॉन्ग्रुएंट अँगल ड्रॉ करू शकतो. आतापर्यंत मी तुम्हाला सगळी 9th स्टँडर्डची रिव्हिजन सांगितलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमधून आपण आपला एक्झॅक्ट 10th स्टँडर्डचे जे पॉईंट आहेत ते स्टार्ट करायचे आहेत. जर अजून देखील तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.